आपल्या या आठवणींच्या हिंदोळ्यावर म्हणजेच टूरच्या फ्लॅशबॅक मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मला खूप सारे जण नेहमी एक प्रश्न विचारतात, तू एवढी वर्ष टूर करतोयस, एवढ्या लोकांच्या संपर्कात येतोस, अनेक चांगले वाईट अनुभव तुला लोकांचे येत असते. आणि मी सगळ्यांना नेहमी हेच सांगतो की सुदैवाने गेल्या 10-11 वर्षात उनन टूर्सला कायम चांगलेच पर्यटक मिळत गेले. खूप समंजस पर्यटक उनन टूर्सकडे असतात. कदाचित एक त्याचं कारण असं असू शकेल की आपण जे टूर्स करतो त्या नेहमीपेक्षा सगळ्या वेगळ्या ठिकाणांच्या अनकॉमन ऑफबीट डेस्टिनेशनच्या टूर्स असतात. जी ठिकाणं फारशी कुणाला ठाऊक नसतात अशा ठिकाणांच्या टूर्स असतात. त्यामुळे ज्यांचं कुणाचं वाचन आहे, थोडंफार अवांतर इकडे तिकडे माहिती गोळा केलेली असते, तेच लोक या टूर्सला येतात. ज्याला काही वेगळं बघायचं असतं असेच लोक असतात. कदाचित म्हणून असेल, कुणी लेखक असतात, कुणी वकील असतात, कुणी सरकारी ऑफिसर असतात, कुणी पत्रकार असतात, कुणी चित्रकार असतात, आणि हे सगळेच जण एकत्र टूरवरती ही टूर अनुभवत असतात. हे सगळे कोऑपरेटिव्ह पर्यटक किती असतात त्याचे एक दोन छोटेसे किस्से तुम्हाला सांगतो. एकदा हेमल कसाची एक टूर होती. आनंदवन हेमल कसा ही टूर आपण गेली जवळजवळ 10-11 वर्ष अगदी नित्य नेमाने आपण करतो आहोत. वर्षाला साधारण आपल्या 7-8 बॅच सहज होतात. एक वर्ष मला वाटतं मार्च महिन्यामध्ये अचानक टूर आपली निघण्याच्या 2 दिवस अगोदर हेमल कसावरून अचानक एक फोन आला की अरे इथलं पाणी संपलंय तर आम्ही एकही पर्यटक आता घेणार नाही आहोत. आम्ही इथले टुरिस्ट, आम्ही जे प्रकल्प बघायला लोक येतात त्या सगळ्यांना बंद केलंय. 2 दिवसावर निघायचंय आणि अचानक असा फोन येतो की आम्ही कोणालाच घेणार नाही. मी त्यांना एक फक्त सजेशन केलं, अर्थात आता हेमल कसाला एवढी वर्ष जात असल्यामुळे तिथल्या सगळ्यांशीच खूप जवळचे संबंध आता झालेले आहेत. मी त्यांना फक्त एकच सांगितलं, आम्ही फक्त प्रकल्प बघायला येतो, प्रकल्प बघून आम्ही जातो, आम्ही जेवायला किंवा बाकी कुठल्याही गोष्टीसाठी थांबणार नाही, एवढी आम्हाला फक्त परवानगी द्या. मोठ्या मनाने त्यांनी ती परवानगी आपल्याला दिली. राहण्याची सोय मात्र होणार नव्हती, कारण तिथे पाणीच नव्हतं. चंद्रपूरला जवळच एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये आपण सगळ्यांची राहण्याची सोय केली होती. अर्थात आनंदवन हेमल कसं ही टूर ज्यांनी केलेली आहे आपल्या बरोबर, त्यांना कल्पना आहे की ह्या सगळ्या ठिकाणी जर आपल्याला राहायचं असेल प्रकल्पावरती तर कमीत कमी 7-8 महिने अगोदर तिथे कळवावं लागतं. आयत्या वेळी कुठलीच सोय होऊ शकत नाही, एवढा तो भाग सगळा रिमोट आहे. आनंदवन मधून आम्ही चंद्रपूरला थांबलो हॉटेलमध्ये आणि तिथून मग दुसऱ्या दिवशी सकाळी हेमल कसा बघून आम्ही बाकीचं आमचं सगळं शेड्यूल कंटिन्यू केलं होतं. हा जो हॉटेलचा खर्च जो होता, हॉटेलमध्ये आमचा जो मुक्काम होता, तो जो राहण्याचा खर्च होता, तो साहजिकच अदर दॅन टूर कॉस्ट होता. पण एक निर्णय मी तेव्हाच घेतला होता की ही काही आपल्या पर्यटकांची चुकी नाहीये, त्याच्यामुळे हा खर्च त्यांच्या माथी गेला नाही पाहिजे, पुन्हा टूर तो खर्च बेअर करेल. जेव्हा मी हॉटेलमध्ये गेलो, अगदी चांगलं 3-स्टार हॉटेल होतं ते, तिथे सगळ्या सोयी व्यवस्थित होत्या, आणि लोकांच्या जेव्हा हे लक्षात आलं की आपण याचे चार्ज लावत नाही आहोत, तेव्हा मला अजूनही आठवत आहे सगळ्यांनी खाली जाऊन रेट काढला होता त्या हॉटेलचा आणि सगळ्यांनी नंतर वेगळं कंट्रीब्युशन काढलं होतं आणि ते पैसे गोळा करून दिले होते. अर्थात आपण ते पैसे हेमल कसा प्रकल्पाला डोनेशन दिलं होतं त्याचं, तो भाग वेगळा. पण एवढे कोऑपरेटिव्ह लोक असतात, एवढे समंजस पर्यटक असतात. तसंच अजून एक किस्सा सांगेन मी की आपली हेरिटेज गुजरातची टूर होती आणि सर्वसाधारण असं असतं की आपली सगळी पेमेंट्स ऑलरेडी झालेली असतात. त्या टूरमध्ये अचानक एका ठिकाणी बस बंद पडली आपली. बसचं रिपेरिंगचं काम होईपर्यंत हॉटेल थोडं जवळच होतं, त्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला की आपण तिथल्या ज्या रिक्षा असतात त्या रिक्षा करून आपण हॉटेलपर्यंत जाऊ, तोपर्यंत बस रिपेअर होईल. अर्थात रिक्षा करताना माझ्या एक मनात आलं की कदाचित पुढेही आपल्याला इथे तिथे जर फिरावं लागलं तोपर्यंत बस जर रिपेअर नाही झाली तर आपल्याकडे पैसे अजून एक्स्ट्रा असावेत. वाटेत जाताना जेव्हा एटीएम लागलं तेव्हा मी रिक्षा थांबवली. तिथे तुमच्या बरोबरचे जे होते त्यांनी चटकन खिशात हात घातला, 10,000 अख्खं बंडल काढून माझ्यासमोर ठेवलं. तू कशाला पैसे काढतोयस, आम्ही बरोबर आहोत, कशालाही जर पैसे लागले तर हे ठेव. पैसे लागणार कशालाही नव्हते, मी फक्त एक सेफ्टी म्हणून खरं तर पैसे बरोबर ठेवणार होतो. पण हे असे पर्यटक बरोबर असतात, फार लांबचं कशाला सांगायचं. आता आपण सगळेजण ह्या कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये आहोत, सगळं बंद आहे,
पुन्हा टूर्सची आपली भूतानची आणि रणथंबोरची ह्या दोन टूर्सचे आता पैसे अक्षरशः अडकलेले आहेत. भूतानच्या टूरचे विमानाचे पैसे जे आहेत ते क्रेडिट शील मध्ये गेलेत. रणथंबोरच्या टूरचेही जे जंगल सफारीचे पण पैसे भरले होते ते अजून फॉरेस्ट कडून परतच मिळाले नाही आहेत. मला सांगायला खरंच आनंद वाटतो की एकाही ह्या दोन टूर मधल्या पर्यटकाचा मला असा फोन आला नाही की तू आमचा रिफंड कधी परत देतोयस. अर्थात आपण प्रत्येकाला वेळोवेळी या टूर्स बद्दल रिफंड बद्दल अपडेट्स पाठवतोच आहोत, पण कुणीही असा अविश्वास दाखवला नाही की आमच्या पैशाचं काय झालं, आमचे पैसे कधी परत देतोयस. हा सगळा तुमचा जो विश्वास असतो ह्या विश्वासावरच हे उन्नन टूर सुरू आहे. बहुतेक पर्यटकांशी आता खूप छान नातं जुळलंय. काही जणांच्या तर अगदी फॅमिलीचा मी हिस्सा झालेलो आहे. अशाच आपला एक पर्यटक आहे आपटे काकू. आपटे काकू म्हणजे अगदी उत्साहाचा धबधबा, प्रचंड प्रेमळ, प्रचंड हौशी. आपटे काकूंनी गेल्या 10-11 वर्षात मला वाटते 13-14 तरी टूर उन्नन टूर बरोबर केलंय. त्याच आपटे काकू आता त्यांचे उन्नन टूर बरोबरचे अनुभव तुमच्या बरोबर शेअर करणार आहेत. प्रमाणे नवनवीन क्षेत्रात प्रगती करत आहे आणि टूर्स तर आहेतच ऑब्वियस, पण आत्ताच्या गंभीर परिस्थितीत लॉकडाऊन मध्ये सुद्धा टुरिस्टना टूरलाच एन्जॉय करतोय असं वाटण्यासाठी उन्नयनचा वैभव नवीन उपक्रम करतोय. सगळ्यांशी संवाद साधताना सगळ्यांबरोबरच मी आहे असे सांगत आहे. वर्षातून 2-3 टूर तर मी त्याच्या बरोबर करते, पण बाहेर जाण्याचे सुद्धा कधीतरी योगाले तर जाते, भारताबाहेरची सुद्धा टूर करते. सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे काजवा महोत्सवला त्यांनी मला फोन केला, काकू येतेस का? तर मी तर काय त्याच्या फोनची वाटच बघत असते आणि माझ्या घरचे सुद्धा वैभव बरोबर जाणार म्हटल्यावर निर्धास्तपणे तू जा, आता अजून तुला फिरायला एन्जॉय करायला मिळते तोपर्यंत एन्जॉय कर असे सांगत असतात. म्हणून मी अगदी दिल खुलासपणे त्याला हो म्हणून टाकते. पण काजवा महोत्सव म्हटल्यावर मी त्याला विचारलं, अरे आंबा महोत्सव, तांदूळ महोत्सव मी ऐकले, हे काजवा महोत्सव काय असतं? तर मला म्हणाला तू चल तर मग कळेल. म्हणून आम्ही तिकडे पोचलो. पोचल्यावर काय टेंटमध्ये राहायचं होतं. टेंट बघितल्यावर मी म्हटलं हे बंजाऱ्यांसारखं आम्ही राहायचं का या मैदानात? तर तो म्हणाला आत्ता तर हा मग कळेल तुला अजून किती मजा मजा असते. आणि मग काय रात्री आम्ही त्या मैदानात बार्बेक्यू त्यांनी आम्हाला खायला दिलं. बार्बेक्यू मजा करता करता रात्रीचं जेवण झालं. जेवण झाल्यावर त्यांनी काळ्या कुट्ट अंधारातून आम्हाला काजवा काय असतो, महोत्सव काय असतो ते बघायला नेलं. अनुभव तेव्हा मिळाला की महोत्सव काय असतो. असं लखलख ते सारी दुनिया जे म्हणतात तसं हे लखलखती वृक्षवल्ली असं बघितलं आणि तो जो काही नेत्रांना सुख मिळालं, अनुभव आला, तो अविस्मरणीय होता. एक काजवे म्हणजे जणू काही छोटे छोटे लाईटच त्या झाडावर लावले होते. ती झाडं तिकडची त्या पर्टिक्युलर एरियातली फक्त काजव्यांसाठीच प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे तिथे काजवा महोत्सव हा टूरचं त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि अतिशय आम्ही तिथे आनंद लुटला. तसंच एकदा आम्ही लेडीज स्पेशल मोराची चिंचोली आहे तिकडे गेलो. तिकडे गेल्यावर काय मोर तर बागेत ना त्या होतेच, पण आम्हाला असं चोरून आम्ही त्यांना बघत होतो. आणि तिथे स्टेडियम एक आहे बांधलेलं आणि ते चौथऱ्यावर मोर येऊन दाणे खातात आणि आपल्याला त्यांच्या नवीन नवीन छटा दाखवतात. उगाचच त्याला राष्ट्रीय पक्षी म्हटलं नाहीये. ते मोराच्या चिंचोलीहून परतीच्या प्रवासात लोणावळ्याला दरड कोसळली होती आणि लेडीज स्पेशल म्हटल्यावर सगळ्याच बायका, त्यामुळे उन्नाई टूर्सची मालकी मृदुला सुद्धा आमच्या बरोबर होती आणि ती इतकी सहजपणे आम्हाला सगळ्यांना हँडल करत होती. सगळ्या हायपर झाल्या होत्या रस्ते बंद म्हटल्यावर, पण तरीही तिने आम्हाला इतकं शांतपणे हँडल केलं आणि रात्री आम्हाला घरी परत कसं जायचं हे सांगत होती. तेवढ्यात माझा मुलगा आणि सून तिथे तळेगावला राहायला आले होते, ते भेटायला आले हॉटेलवर. त्यांनी आग्रह केला की तुम्ही सगळ्यांनी चला घरी जेवायला राहा आणि मग गाड्या चालू झाल्या रस्ते मोकळे झाले की तुम्ही जा. पण ते काही मृदुलाला पटेना एवढ्या जणांनी घरी जायचं. मग आम्ही तिथूनच परतीच्या प्रवासाला नंतर 2 तासांनी सुरुवात केली आणि सुखरूप रात्री घरी परत आलो.
तसंच आम्ही एकदा रणथंबोरला निघालो. रणथंबोरला निघताना बॉम्बे सेंट्रलला माझी मैत्रीण आणि तिचे मिस्टर भेटले. पण कशी मजा आहे बघा, मला हे माहीतच नव्हतं ते दोघं पती पत्नी आहेत. मी तिला म्हणते प्राची हे कोण, तर म्हणे हे माझे मिस्टर. म्हटलं अगं बाई मी यांना पण ओळखते तुलाही, पण मला हे माहीतच नाही तुम्ही दोघं पती पत्नी आहात. बरं तिथून पुढे गेलो, रणथंबोरला पोचलो, सगळं झालं, ओपन जीप्समध्ये बसलो, अभयारण्यात निघालो. तर जीप ड्रायव्हर काय जीप अशी पळवत होता की एखाद्या जीपची ॲडव्हर्टाईज करावी अशी पळवत होता. कुठेही न थांबता डायरेक्ट स्पॉटिंगच्या तिथे त्यांनी आम्हाला नेलं. आणि आम्ही बघतो तर वैभव आम्हाला सुश्रुत करत होता, तरी आम्हाला कळे ना की आसूत का करतो. मग त्यांनी खुणेनी दाखवलं इथे वाघ आहे बघा, फक्त चेहरा दिसत होता तळ्यात बसलेला, त्यामुळे आम्हाला कळे ना हा वाघ इथे आहे का. नंतर कळलं तो जेव्हा उभा राहिला, शेपटीने पाणी उडवत राहिला, खेळत राहिला पाण्यात, तेव्हा जी काही मजा आली ना ती आता आम्ही कधीही विसरू शकणार नाही. आणि तो जो नंतर आयटीत चालत गेला त्यात तर आणखीनच बघायला असं आईटार त्याचं रुपा बघून बरं वाटलं, पैसा वसूल झाला. त्याच्यानंतर आम्ही लेह लडाखला एकदा गेलो होतो. लेह लडाखला त्या सैनिक सगळे सियाचिनला निघाले होते, त्यांच्याकडे बघून कोटी कोटी प्रणाम आम्ही त्यांना म्हटलं. नुसतं सॅल्यूट करण्यात काही महत्व नव्हतं, त्यांच्या जीवावर आपण इथे आनंदाने आणि सुखाने जगू शकतो. पण ते बिचारे आपल्यासाठी किती किती योगदान करतात हे काही कल्पना येत नाही. त्या लेह लडाखलं मात्र एकदा असं झालं की मला जो आमच्या टूरमधनं सुयोग म्हणून मुलगा होता त्याने मला आई पहिल्या दिवसापासून हाक मारली. मला काही कळे ना हा मला आई का म्हणतो. मी त्याला विचारलं तर मला म्हणे तुमच्याकडे बघून ना मला आईच म्हणावं असं वाटतं. त्यामुळे त्या लेह लडाखला मला एक मानस पुत्रही मिळाला. तसंच आम्ही वरती खारडुंगा प्रासला गेलो, तिथे मी सगळ्या टुरिस्टकडनं बघत होते की अरे बापरे आता कोण उलट्या करेल का, कुणाच्या पाठीवर ऑक्सिजनचा सिलेंडर आहे का. पण तसं काहीही नव्हतं, सगळी जण फ्रीली एन्जॉय करत होते, आम्ही सुद्धा त्याच्यात फ्रीली एन्जॉय करत होतो असं जाणवत नव्हतं. खारडुंगा पास ऑक्सिजन आपल्याला कमी पडेल असं. तिथून परतीच्या प्रवासाला येताना असं वाटायला लागलं की उन्नयन टूर्स जय हो म्हणावं आणि सतत यांच्या बरोबर जाऊन आपण त्याची टूरची मजा लुटावी असं कायम वाटत राहतं. आणि अजूनही मी त्याच्या बरोबर जिथे जिथे जमेल तिथे तिथे जाते आणि एन्जॉय करते. अशीच उन्नयन टूर्सची प्रगती सतत होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तुमच्याही उन्नयन टूर्स बरोबरच्या सहलीतल्या काही आठवणी असेल, काही किस्से असतील तर ते आमच्याबरोबर नक्की शेअर करा. आपण ह्या आठवणींच्या हिंदोळ्यावर म्हणजे टूरच्या फ्लॅशबॅक मधून ते नक्की सर्वांपर्यंत पोहोचवू. आमचे इतरही बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा.